रंजित पाटील, दीपू गावडे, किसनराव चौगुले, मुकुंद देसाई, विठ्ठलराव चोपडे, नितीन जांभळे, मदन कारंडे, बाळासाहेब देशमुख, महेंद्र चव्हाण, पूजा साळोखे, अभय देसाई, महादेवराव साळशीकर, रोहित पाटील, सर्व कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष विविध सेलचे उपस्थित असणारे प्रमुख पत्रकार मित्र, बंधू भगिनी पाहण्याचा मित्र, मित्रांनो, या जिल्ह्याला राजाजी शाहू महाराज अनेक महापुरुषांची परंपरा आहे आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 साली पवार साहेबांनी स्थापन केला तेव्हापासून, आणि त्याच्या आधी देखील पवार साहेबांचे तेच विचार होते, परंतु पक्ष स्थापन झाल्यापासून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय धोरणानुसार पक्ष चालवण्याचं काम पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी केलेलं आहे. इतर पण महापुरुष त्यांचाही आदर्श ठेवून आपण वाटचाल करतो, पण त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक काहीतरी होळकर असतील, साराभाई असतील, त्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, मौलाना आझाद असतील, त्या सगळ्या महापुरुषांचा आदर्श ठेवून आपली वाटचाल चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिला जाहीर कार्यक्रम इथल्याच गांधी मैदानावर झालेला आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना आठवत असेल, आणि राजर्षी शाहू महाराजांच्या ह्या भूमीमध्ये आदरणीय पवार साहेबांचं फार मोठं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत कोल्हापूरवासियांनी केलं, तुम्ही सगळ्यांनी केलं, आणि या जिल्ह्यांनी पवार साहेबांच्यावर अतोनात प्रेम केलं. मला देखील आठवत मी साहेबांच्या घरातला सर्व साहेबांनी रिटायरमेंटच्या काळामध्ये कोल्हापूरला राहायचं ठरवलेलं होतं आणि रुईकर कॉलनीमध्ये पवार साहेबांनी जागा देखील घेतली होती, नंतर त्यांनी ती एनडी पाटील साहेबांना दिली, कारण साहेबांचा अजून कोल्हापूर असल्यामुळं एक वेगळं आगळं नातं पवार साहेबांचं आणि ह्या जिल्ह्याचं आहे, आणि अमाई लोकांचं सगळ्यांचं ह्या जिल्ह्यावर अतोनात अशा प्रकारचं प्रेम आहे. आजही पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24-25 वर्षापूर्वी जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं गेलो, 99 ऑक्टोबर मध्ये मला वाटतं निवडणुका झाल्या, आणि त्यावेळेस या जिल्ह्यानी दोन्ही खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि विधानसभेमध्ये निम्म्या जागांवर आपल्याला यश मिळवून दिलेलं होतं, म्हणजे 5 आमदार निवडून आलेले होते आणि आपल्या आघाडीत असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पण सांगरूण मधन मला वाटतं पवार संपतराव पवार त्या बाबतीमध्ये यशस्वी झालेले होते. अशा पद्धतीनं त्यावेळेसचा जुना चंदगड, नडिंगलज, कागल, करवीर, पन्हाळा, सांगरूळ येथे आपण यशस्वी झालेलो आपण सगळ्यांनी पाहिलंय. मित्रांनो, ही परिस्थिती होती 24 वर्षापूर्वी. आपण आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? आज आपल्यामध्ये असणाऱ्या 12 तालुक्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन खासदार येतात. आज काय तिथं परिस्थिती आहे? राजेश पाटील आणि मुश्रीफ साहेब हे दोघं निवडून आलेले आहेत. मला आठवत आहे तिथं माझ्या माहितीप्रमाणे शिरोळला जवळपास राजेंद्र येड्रावकरला तिकीट दिलेलं होतं, परंतु ते दिलेलं तिकीट 3-5 मिनिटं कमी असताना मागे घेण्यात आलं. जयंत पाटील साहेबांचा निरोप आला,
जयंत पाटील साहेबांना काही वरिष्ठांनी सांगितलं असेल मला त्याची माहिती नाही, कारण मी त्यावेळेस माझा बारामतीतला फॉर्म भरत होतो, पण ते घडलं आणि त्याच्यामुळे तिथली एक जागा आपली कमी झाली. अनेक इतर पण कार्यकर्ते आपल्या बरोबर आले, पण आज मात्र आपल्याला खूप काम करावं लागेल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की 99 पासून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून कोल्हापूरला राष्ट्रवादीचं पालकमंत्री पद मिळालं नाही. खरं पहिल्या टर्मला प्रयत्न केला असता तर मिळालं असतं, कारण आमदार आपले जास्त होते, परंतु पतंगराव झाले. त्याच्यानंतर 99 ला पतंगराव झाले, 2004 ला हर्षवर्धन झाले, 2009 ला हर्षवर्धन झाले, 2014 ला मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील झाले, 19 ला सतेज पाटील झाले आणि आता 22 ला दीपक केसरकर झाले. कार्यकर्त्यांनाही वाटतं, कारण पालकमंत्री म्हणल्यावर अक्षरशः खूप मोठा अधिकार तिथं असतो. आपल्याला नगरचं पालकमंत्री पद मिळालं, कारण तिथं 6 आमदार आले. पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं, तिथं 10 आमदार आणले आणि काँग्रेसचे 2 आमदार देखील आम्हीच तिथं निवडून आणले, 12 आमदार निवडून आणले. एक आमदार 700 मतांनी पडला आणि एक आमदार 2500 मतांनी पडला, नाहीतर 14 आमदार निवडून आणले असते. शेवटी काम दिसलं पाहिजे. नुसतं नेते मंडळी आल्यानंतर भेटायचं, बुके द्यायचा, हार घालायचा, शाली घालायच्या, घोषणा द्यायच्या, त्यांनी पक्ष वाढत नाही. त्याच्याकरता माणसामध्ये मिसळून काम करावं लागतं, लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि हे कष्ट घेतल्यानंतर जमत. मला आठवत सांगलीची पण पालकमंत्री पद आपल्याला मिळत नव्हतं, कारण तिथं फक्त आर पाटील आणि आमचे जयंतराव निवडून यायचे, ते पालकमंत्री गडचिरोलीचे किंवा मुंबईचे व्हायचे. सांगलीचं पालकमंत्री पद पतंगरावांना मिळायचं. त्यावेळेस मात्र सुमनताई, जयंतराव आणि मानसिंगराव निवडून आल्यामुळं तिथं आपले जास्त आमदार झाले तुलनात्मक मित्र पक्षांच्या, आणि म्हणून जयंत पाटील साहेब 2 वर्ष पालकमंत्री झाले. सातारला तर सातत्याने पालकमंत्री पद आपल्याकडे, सोलापूरचं पालकमंत्री पद आपल्याकडे, नगरचं पालकमंत्री पद आपल्याकडे, नाशिकचं आपल्याकडे, बीडचं, तिथल्या सगळ्यांनी प्रयत्न केला, जागा जास्त निवडून आले आपल्याकडे. मला कार्यकर्त्यांनो सांगायचं हे आहे की तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात, अतोनात तुमचं साहेबांच्यावर पक्षावर प्रेम आहे, हे जरी खरं असलं तरी आम झटकून काम केलं पाहिजे. आज आता इथं कोल्हापूर शहरातले किती कार्यकर्ते आले त्यांनी हातवर करा. कोल्हापूर शहरातले तुम्ही बघा, कोल्हापूर शहरातला कार्यक्रम आहे, किती कार्यकर्ते आले आपणच बघा, किती हातवर झाले. ही आपली अवस्था. आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जुने 78 वॉर्ड आहेत आणि नवीन 74 वॉर्ड आहेत. ठीक आहे, कोर्टाचा जो निकाल लागेल त्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाऊ, पण तिथं जर कार्यकर्त्याला तुम्ही आपलंसं नाही केलं, जर तिथला कार्यकर्ता अजित पवार एखाद्या वॉर्डात असेल, कमी पडत असेल, अजित पवार लढवणार तर तू थांब, दुसऱ्याला त्या ठिकाणी देऊ संधी. वन बुथ तिथं 20 युथ झाले पाहिजे. नुसते मोठे मोठे बोर्ड लावून कटआउट लावून पक्ष वाढत नाही. माझ्या बारामतीमध्ये ते मी कुणाचा बोर्डच लावत नाही, आपलं काम बोलत असतं तिथं. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या संस्था ताब्यामध्ये ठेवतो, कारण संस्था पण तितक्या ताकदवान, हे अवश्य तुम्हाला सांगेल. कधीतरी या आणि बघा, माझ्याकडे जे चांगलं आहे त्याचं तुम्ही
त्यांच्याकडे करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जे चांगलं असेल ते मी माझ्याकडे करण्याचा प्रयत्न करीन. विचाराची देवाणघेवाण करू ना. समाजाचं भलं करण्याच्या करता, पक्षाची ताकद वाढण्याच्या करता, राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण होण्याच्या करता, माझं तर स्वतःच स्पष्ट मत आहे, काही जणांना खटकेल, परंतु उद्या अजित पवारला मंत्री व्हायचे ना, चार आमदार निवडून आणि हो बनते, चार आमदार आणले तरच त्याला मंत्री करायचं, कमी आणले तर त्याला राज्यमंत्री करायचं, आणि फारच कमी आणले तर तसंच आमदार ठेवायचं. कुठे नाही सांगत, लोकांना रिझल्ट ओरिएंटल काम लागतं. उद्या मला कळलं की साहेबांनी ठरवलेले इतके आमदार आणले तरच मला मंत्रीपद मिळणार, झप मारत म्हणत नाही मी, म्हणत नाही, नाहीतर मीडिया मिळेल. शरद अजित पवारांचा जीभ घसरली अशी नाही मी म्हणत नाही, पण तिथे व्यक्ती कामाला लागते. आज आता बघा कोल्हापूर शहरातली तुम्ही संख्या बघितली, इथं आदिल बसला आहे, इथं स्वतः आरके पवार आहेत, आमचे अनिलराव आहेत, व्ही बी पाटील आहेत, सगळे दिग्गज माणसं आहेत, पण संख्या किती आहे. आता करवीर मधनं किती कार्यकर्ते आले, करवीर तिथं थोडेसे आलेले दिसतायत, इथं थोडेसे आलेले दिसतायत, शिरोळ मधनं किती आलेत, शिरोळ मधनं इथं काही एक दोन आलेले दिसतायत, इकडे स्वतः नगराध्यक्ष आले, त्याच्यानंतर हातकणंगल्या मधनं किती आले, बघितलं राजू बघितलं, इचलकरंजी मधनं किती आले, गायिका असं नाही, इचलकरंजी मधनं कार्यकर्ते तुलनात्मक जास्त आलेले, जे आहे ते आहे. मी काही सांगितलं नव्हतं मी प्रत्येकाचे हात वर करायला लावणार. शाहूवाडीचे किती आले आणि पदायचे किती आले, ओके ठीक आहे, चंदगडचे किती आले, चंदगडचे चांगले, आजऱ्याचे किती आले, चंदगड मध्येच आजऱ्यांनी हात वर केले का काय, हा बरोबर एकच मतदार संघ आहे, त्याच्यात गडिंग्लजचे किती आले, ओके, कागडचे किती आले, ओके, अरे बाबांनो हा आवाज अख्ख्या 12 तालुक्यात गेला पाहिजे, नुसता कागल पुरता नाही चाललं. त्यामध्ये राधानगरीचे किती आले, राधानगरीचे एवढे, आणि भुदरगडचे, ओके ठीक आहे. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल पक्षाची स्थापना झाली तेव्हा 5 आमदार आणि मित्र पक्षाचा एक, मी मगाशी सांगितलं कारण आपण शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिलेला होता आणि 2 खासदार निवडून आलेले होते आणि त्यावेळेस 3 मंत्रीपद तुम्हाला दिली होती की नव्हती, बाबा कुपेकर, दिग्विजय खानविलकर आणि मला वाटतं मुश्रीफ साहेब. ही परिस्थिती होती, वाढ झाली पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. आणि हे कसं होतं, त्याच्याकरता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजे. तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढे बूथ आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना, तालुका अध्यक्षांना, इतर सहकाऱ्यांना, मला आता राजेश पाटील त्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर व्ही बी पाटील आणि मुश्रीफ साहेब असताना एक शहापूरचा स्टुडंट आपल्या कॉलेजला, मेडिकल कॉलेजला शिकतोय, आपला दौलत दरोडाचा मतदार, तो मला म्हणाला की दादा मला राजकारणात येऊ का, मी म्हणलं तू राजकारणात येऊ नको, पहिलं मेडिकलचं शिक्षण पूर्ण कर, करिअर कर आणि मग त्याचा विचार कर, कारण तेही महत्वाचं आहे. आज मित्रांनो तुमच्या त्या अनेक नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की बाबा आम्हालाही संधी मिळावी,
ही चांगली संधी आहे। आपण त्या संदर्भामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये बूथ वाइज कमिट्या करा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी घ्या, त्यांना तिथली जबाबदारी द्या। मी ज्यावेळेस माझ्या समोरच्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त करतो आणि 1,62,000 निवडून येतो, त्यावेळेस मी प्रत्येक तालुक्यामध्ये बूथ कमिटी माझी असते, आम्ही त्यांचे मधून अधून मेळावे घेत असतो, चर्चा करत असतो, या ना त्या मार्गाने दौरे कार्यक्रम आणि काम देखील करत असतो। महिला विंग पण आपली ऍक्टिव्ह असली पाहिजे, युवती विंग असेल, युवक असतील, मेहरबानी करा आणि युवक मध्ये साधारण 28 ते 34 वयाचीच मुलं त्या ठिकाणी ठेवा। मगाशी काहींनी अरुण डोंगरेच्या कार्यक्रमामध्ये ओळखी करून दिल्या, युवकचा अध्यक्ष त्याला दाढी पांढरी झाली आणि तो माझा युवकचा अध्यक्ष। मी त्याला कमी नसतो असं समजू नका, त्याला तुम्ही एवढ्या पाटलांच्या बरोबर काम करायला द्या, तिथं पण त्यांना संधी आहे। आम्ही पण कधी काळी युवक मध्ये काम करत होतो, विद्यार्थी संघटनेमध्ये 22 वर्षापासून 28 वर्षापर्यंत त्यांना संधी द्या, ती यंग जनरेशनच्या जवळ जाते, प्रश्न समजून घेते, एकमेकाच्या बद्दल त्यांची जनरेशन गॅप राहत नाही। म्हणून मी हे तुम्हाला सांगतो, काळानुरूप वयोमान वाढेल तसं कार्यकर्त्यांना पण वेगवेगळ्या संधी दिली पाहिजे। मी आपल्याला स्पष्ट सांगणार आहे की उद्याच्या काळामध्ये आता या निवडणुका चाललेल्या आहेत, पक्षीय संघटनेच्या भाकरी फिरवावी लागणार आहे, भाकरी फिरवली जाणार आहे। मी परवा पवार साहेबांनी आमच्या 25 सहकाऱ्यांची मीटिंग बोलवली होती, त्याच्यामध्ये पण मी सांगितलं, त्याच्यात आम्ही आमच्यापासूनच तिथं सुरुवात करणार आहे। बारामती, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये नवीन लोक पुढे आणायचं काम आम्ही करणार आहे। तशा प्रकारे कोल्हापूर शहरात, कोल्हापूर ग्रामीणमध्ये पण करावं लागेल। जरूर वडीलधारी आशीर्वाद देण्याच्या करता पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाही, योग्य सल्ला द्यायला पाहिजेत। तरुण जर कुठं रस्ता चुकायला लागला तर त्याला कानाला त्या बाबतीमध्ये धरून दोन गोष्टी सांगण्याचा पण अधिकार त्या वडीलधाऱ्याला आहे, आणि त्यामुळे जिथं जिथं आपण कमी आहोत तिथं वाढू शकतो। कर्जत जामखेड हा नगर जिल्ह्यातला गेले अनेक वर्ष आपला मतदारसंघ नव्हता, अनेक वर्ष भाजपचे सदाशिवराव लोखंडे, तुम्हाला केपी आठवत असेल, तुमच्याही वेळेस सदा आमदार होते, ते तिथं निवडून आले होते। त्याच्या आधी देखील तिथं मागासवर्गीय मतदारसंघ राखीव असल्यामुळं तिथं इतर लोक निवडून द्यायचे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथं राम शिंदे टोमटमला निवडून आले, परंतु माझा पुतण्या म्हणून रोहितचं कौतुक करत नाही। त्यांनी मला विचारलं की मलाही राजकारणात यायचं, मी त्याला सांगितलं बारामतीमध्ये सध्या तरी मी आहे, त्याच्यावर ती जागा खाली नाहीये, पुणे जिल्ह्यामध्ये तू थांबू नये असं मला वाटतं, कारण पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रिया खासदार आहे, मी आमदार आहे, तुला दुसरा जिल्हा निवडावा लागेल, आणि आम्ही बसून आमच्या इंदापूरलाच लागून असणारा दौंडच्या पलीकडे कर्जत जामखेड की जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका ताकदवान नव्हता, काँग्रेसकडे ती जागा असायची, आता ओपनची जागा झालेली आहे 2 निवडणुकांपूर्वी, त्याला तिथं काम करायला लावलं। त्यानं काम मी सांगितलं त्या पद्धतीनं बूथ वाईज कमिट्या बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, तिथल्यांना एक आधार देण्याचं काम केलं, आणि तो मतदारसंघ काही हजारांनी तो तिथं आमदार झालेला तुम्ही पाहिलं। सांगायचं तात्पर्य, कुठल्याही मतदारसंघात कुणाची मक्तेदारी नसते, मतदारांना तुम्ही विश्वास दिला पाहिजे। तुमच्याकडे आदरणीय पवार साहेबांच्या सारखा मोठा नेता तुमच्या पाठीशी, साहेबांचं नाव आणि साहेबांचं वलय देश पातळीवर त्यांना किती नेते मंडळी मानतात हे तुम्ही बघितलेलं आहे।
परवा मधी नीतीश कुमार बाकीचे मान्यवर साहेबांना भेटून गेले, तेलंगणाचे मधी मुख्यमंत्री साहेबांना भेटून गेले, त्याच्या संदर्भामध्ये अनेक बाकीचे मान्यवर साहेबांना भेटून जात असतात। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज हे सगळं काम करत असताना मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की काही गोष्टी अशा घडल्या की त्याच्यामध्ये पवार साहेबांनी स्वतःच निर्णय घेतला। आम्ही सगळे जर कार्यक्रमाला असताना आणि पवार साहेबांनी त्याच्यातनं अध्यक्ष पदावरून बाजूला जायचा निर्णय घेतल्यानंतर या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहावं आणि तो निर्णय साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर जाहीर केल्यापासून पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये राज्यातल्या देशातल्या विरोधी पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यातला प्रत्येक कार्यकर्ता आता मरगळ जपून कामाला लागलेला आहे। त्यामध्ये माझ्या कोल्हापूर शहरातल्या कोल्हापूर ग्रामीणचा पण कार्यकर्ता हा कुठं मागे राहता कामा नये हे माझं तुम्हाला सांगणं आहे। त्या बाबतीमध्ये राधानगरी बुधरगड जोपर्यंत उभा आणि केव्हा आहे या पाटलांचा आपण नीटपणे मार्ग काढून देत नाही तोपर्यंत आबिटकरच पावणारच आहे। कारण एकमेकाचे पाय ओढले जातात, हे जरी जवळ बसलेले असलं तरी आपल्याला माहिती आपण घरात बसलो। त्या संदर्भामध्ये तुम्ही पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढवा, जास्त आमदार खासदार द्या। उद्याच्या आम्हाला सांगा आम्ही जास्त खासदार आमदार दिले, आम्हाला एमएलसी पद द्या, उद्याच्या एमएलसी पद मिळू शकत। एकानी एमएलए व्हा, एकानी एमएलसी व्हा। उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो। आपण सतेज पाटलाला सांगू आता तुझ्यापेक्षा आमची ताकद वाढली, आता तू विधानसभेचा आमची आम्हाला ती जागा दे, काही अडचण नाही। पण मित्रांनो नुसतं असं करून नाही चालणार, त्या संदर्भामध्ये आपल्याला कामच करावं लागेल, आपल्याला आपली संख्या वाढवावी लागेल, आपल्याला आपला संच वाढवावा लागेल, आपल्याला कार्यकर्त्यांची टीम वाढवावी लागेल, दौरे वाढवावे लागतील, बैठका वाढवाव्या लागल्या बोलवा लागतील। दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीला एक तास किती ठिकाणी कोण देत, कोणी तुमच्या गावामध्ये एक तास कधी द्या, सकाळी द्या, दुपारी द्या, संध्याकाळी द्या, रात्री 8 वाजता द्या, काही बिघडत नाही। त्या निमित्तानं कार्यकर्ते जमतात, 10 असतील 20 असतील 5 असतील। ज्यावेळेस पहिल्या शनिवारी पहिल्या महिन्यामध्ये कमी जमतील, पुढच्या वेळेस वाढतील, लोक म्हणतील चला बाबा चर्चा होती, काही विचाराची देवाणघेवाण होती। संघटन संघटन म्हणजे काय, हेच ते संघटन। हे फक्त हवेवर राजकारण करून चालत नाही, वेव ज्याला म्हणतो लाट, यावेळेस काँग्रेसची लाट आली, यावेळेस मोदी साहेबांची लाट आली, यावेळेस आणखीन कुणाची लाट आली, असं राजकारण फार काळ टिकत नाही। आज कागल मध्ये इतके वेळेला ते निवडून येत आहे, संघर्षची जागा आपण मागे बाबासाहेब कुपेकर, नंतर कुपेकर वहिनी आणि त्याच्यानंतर राजेश पाटील आपण निवडून आणतो, तशीच आपली 2004 2009 2014 2019 पण भुदरगड राधानगरीची जागा यायला पाहिजे होती, तीच गोष्ट इतर बाबतीमध्ये घडायला पाहिजे होती। आता आपल्याला तुम्ही म्हणाल त्या जागा दिल्या, असं नाही, जागा वाटपाला आम्हीच बसतो। उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये ताकद दाखवा, मी तुमच्याकरता बांधे। तुम्ही मला तुमचा रिझल्ट द्या, तिथं कसं खेचून आणायचं त्याला मी वस्ता दे, तुम्ही काळजी करू नका।
मला तिथं पटोत्तर देता आलं पाहिजे, आकड्यांनी मला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि ते मार्केट कमिटी आमच्याकडे आली ते सांगू नका, ग्रामपंचायतीचं बोलूच नका, कारण ते पक्षाच्या चिन्हावर नसत. मार्केट कमिटी कुणाची असतील कुणाची नसतील चिन्हावर नसत. सहकारी साखर कारखाना तरी किमान चेअरमन तिथं बसल्यानंतर सहकारी संस्थेमध्ये नाही बाबा हे राष्ट्रवादीचे आहेत हे राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यावर कळत तरी ही परिस्थिती आहे. त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट दाखवायचे असतील तर घड्याळावरच तुम्ही निवडून आली, तुमची संख्या वाढली तर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला तिथं चर्चा करता येईल. हे कोल्हापूरकरांनो तुम्ही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो बूथवाईजच्या बाबतीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरचं राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे, त्यानंतर लगेच लोकसभा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपल्याला आता संपूर्ण राज्य डवळून काढायचंय. मगाशी केपींनी सांगितलं आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा कारभार 11 महिने तुम्ही बघितलेला आहे. ते बोलताना आज देखील मला त्यांचा अपमान करायचा नाही, परंतु राज्याचा मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू आहे म्हणून सांगतात त्यावेळेस आपल्याला वाईट वाटत नाही, सांगितलं की नाही त्यांना एमपीएससी किंवा निवडणूक आयोग समजत नाही ही शोकांतिका नाहीये का, त्याच्यात त्या राज्याचं नुकसान होत नाही का, महागाई वाढली की नाही, 11 महिने झाले सरकारमध्ये महागाई कमी झालीच नाही वाढली. 70 आल्यावर म्हणजे 70,000 जागा भरणार, किती जागा भरल्या, बेरोजगारी वाढली, मोठे मोठे कारखाने परराज्यात निघून गेले. कोल्हापूरकरांनो 1.5 लाख मुलं मुली कामाला लागतील असे कारखाने गेले, 1.5-2 लाख कोटीची गुंतवणुकीचे कारखाने गेले, हे यांचं काम हे यांचं सरकार. मगाशी राजूनी सांगितलं तसं लोकांना बरं वाटण्याच्या करता जाहीर करायचं मोफत धान्य देऊ, कुणाला मोफत धान्य मिळालं, आपण मागे निर्णय घेतलेला होता मी बजेटमध्ये जाहीर केलेलं होतं मागच्या की आता वेळ परतफेड करणारी कोल्हापूरचीच लोक जास्त होती शेतकरी, 50,000 रुपये देणार बजेटमध्ये तरतूद केली होती. मी ज्यावेळेस जबाबदारी घेतो त्यावेळेस कुठेही त्याच्यामध्ये अडचणी ठेवत नाही आणि मग आमचं सरकार एप्रिल मे जून 2022 गेलं, त्यांनी 50,000 रुपयाची मदत त्यांनी सांगितलं देतो दिली का, अजूनही याद्यात चाललं, कशाच्या याद्या, आजही ट्रेझरी मध्ये त्या ठिकाणी चेक पास करू नका असं सांगितलं जातं, का सांगितलं जातं, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं का दिली जात नाही, हे सरकारचं अपयश नाही का. आज शेतकऱ्यांच्या एवढ्या समस्या उभ्या आहेत काय सरकार करतंय, अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारं त्याच्यातून नुकसान झालं, काय नुकसान भरपाई मिळाली, पीक विम्याच्या बाबतीमध्ये काय माझ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, नुसतं हे सर्वसामान्यांचं सरकार. अरे कशाचं सर्वसामान्यांचं सरकार, काय सर्वसामान्यांच्या करता केलं ते दाखवा ना तुम्ही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सवलती कालच्या अधिवेशनामध्ये जाहीर केल्या, त्याच्याऐवजी आमच्या महिलांचा गॅस सिलेंडरची किंमत कमी केली असती तर महिलांनी डोक्यावर घेतलं असतं. आज आपल्या शेजारीच कर्नाटक राज्य काय अवस्था झाली तिथे यांची, त्या पद्धतीनं माझा मागासवर्गीय समाज माझा अल्पसंख्याक समाज माझा भटका समाज जे महापुरुषांचा आदर्श आणि विचार हे डोळ्यासमोर ठेवून तुमच्या कृतीतनं तुमच्या गावात वाडी वस्तीवर तिथं काम दिसलं पाहिजे, वाड्यात काम दिसलं पाहिजे. हे एवढं सांगितल्यानंतर पुढच्या वेळेस आढावा घेईन
तालुक्याचा त्यावेळेस बूथवाईज कमिट्या झाल्या पाहिजे, नाही झाल्या तर तिथल्या तिथं पदाधिकाऱ्यांना घरी बसवीत, अजिबात 2 मिनिटं ठेवणार नाही, असं केल्याशिवाय नाही काम होत। मी नुसतं मिरवायचं तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं अध्यक्ष व्हायचं आणि कामाचा रिझल्ट तर द्यायचा नाही, जिल्हा अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांच्याकडनं काम करून घ्या, तालुका अध्यक्षांच्याकडनं गावामध्ये जो अध्यक्ष असतो त्याच्याकडनं काम करून घ्या, तरुणांनी पण त्याच पद्धतीनं काम करून घ्या। मित्रांनो, जर खरोखरीच तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर ते घडू शकतं, मग त्याच्यामध्ये पक्षाची ताकद काही टक्के आणि तुम्ही केलेलं तुमच्या परिसरातलं काम या दोघांचे समन्वय नीटपणे साधला गेला तर तिथं तुमच्या विचाराचा पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा, नगरपालिका महानगरपालिकेचा सदस्य निवडून येऊ शकतो, तुमच्या हातामध्ये तिथल्या संस्था येऊ शकतात आणि सत्ता कधी डोक्यामध्ये जाऊन द्यायची नाही, तिथल्या संस्था हातामध्ये आल्यानंतर त्या संस्थेच्या मार्फत आपण काम करतोय, तुम्ही लोकांना वेळ देताय, ठीक आहे, तुम्हालाही प्रपंच आहे, तुम्हालाही मुलं बाळ संसार आहे याची पण मला जाणीव आहे, पण त्याकरता पक्षाकरता काही वेळ तुम्ही जबाबदारी घेतल्यावर द्यावाच लागेल, काही दिवस तुम्हाला ठरवून द्यावेच लागतील, आठवड्यातले किती दिवस मी माझ्या तालुक्यात राहणार, किती दिवस मी जिल्ह्याला देणार, किती दिवस राज्यातले प्रश्न किंवा संघटनेचे प्रश्न म्हणून मुंबईला जाऊन वरिष्ठांना भेटणार, अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि ज्याला हे करायचं नाही त्यांनी शांत बसा, दुसऱ्यावर जबाबदारी द्या, ज्यांना करायचंय त्यांनी अधिक जोमाने या सगळ्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा। हे सगळं करत असताना महागाई बेरोजगारी याच्या विरुद्ध संघर्ष झाला पाहिजे, कुणाचा वर्धा निरोप येईपर्यंत तुम्ही बघा, पुणे शहराचे शहर अध्यक्ष राष्ट्रवादीचे सतत आंदोलन चाललीत ना, कुठं ते गॅस सिलेंडरचं सिलेंडर ठेवून आंदोलन, कधी तिथं चूल पेटवत भाकरी थापत असतानाचं आंदोलन, कधी पेट्रोल डिझेलच्या ऐवजी बैलगाडीतनं जायचं आंदोलन, त्याच्या संदर्भामध्ये वाढलेलं रेल्वे भाडं, जीवनावश्यक वस्तूंच्या विरोधामध्ये महागाई जी वाढली त्या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरणं, तरुणांनी अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या यांच्या नाकारतेपणामुळे बंद झाल्या त्यामुळे तरुण तरुणींच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे वाढलेली बेरोजगारी त्याबद्दलचं आंदोलन, केंद्राकडनं लोकशाही विरोधामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये सर्व धर्म समभावाच्या भावनेला मारक अशा प्रकारचे जे निर्णय घेतले जात आहेत त्यांना विरोध केला गेला पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होतोय त्या विरोधात आपण लढलं पाहिजे। आता मधी तुम्ही मला सांगा, त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला, त्याच्यामध्ये कालपर्यंत छत्रपती संभाजीनगर म्हणायचो परंतु आता कोर्टाने पुन्हा सांगितलं औरंगाबाद म्हणा, औरंगाबाद का तिथं दंगली झाल्या, का त्याच्यामध्ये जातीय सलोखा, त्याच्यामध्ये लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचं काम केलं कोण करतंय, काय कर्नाटकामध्ये बजरंग बली एकदमच कसा वर आले, बजरंग बलीचं नाव कुठल्या निवडणुकीमध्ये घेतलेलं कधी आठवलंय, आज शनिवारी मारुतीचं दर्शन, आज मी चेतन नरकेंच्या घरी गेलो होतो, त्यांनी आम्हाला तिथं मंदिर दाखवलं, आम्ही तिथं गेलो दर्शन घेतलं, मारुती रायाचं शनिवारी आपण दर्शन घेतोच, आपला सगळ्यांचा येतो, परंतु लोकांच्या मध्ये ज्यावेळेस आज आत्ताच्या राज्यकर्त्यांना जनतेच्या समोर जाण्याच्या करता आज कुठला मुद्दा राहिलेला नाही, कारण बेरोजगारांचं बोलायला लागले तर 10 वर्षात बेरोजगारी हटली नाही, मोठे उद्योग आले नाही, त्याच्या संदर्भामध्ये बागाई वाढतच चाललेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, या सगळ्या समस्या कुणाच्या काळात झाल्या, मग कुठल्या तोंडाने जनतेच्या समोर जाणार,
मग काढायचा जे भावनिक मुद्दा मग त्याच्यामध्ये कुणीतरी काढायचं अशी वेशभूषा असेल तरच देवाच्या दर्शनाला जावा। आपण दर्ग्यामध्ये चादर चढवायला गेलो तर कधी कुणी आपल्याला विरोध करतो? नाही करत। देव दर्शनाला कुणी कुठेही जाऊ शकत, कुणाच्या भावना दुखवाव्यात हा माझा उद्देश अजिबात नाही। चर्च मध्ये देखील आपण जाऊ शकतो, गुरुद्वारामध्ये आपण जाऊ शकतो, सुवर्ण मंदिरामध्ये आपण कित्येक जण जाऊन दर्शन घेऊन आलेलो, तिरुपतीला आपण दर्शन घेतो, शिर्डीला जाऊन दर्शन घेतो, शिर्डीला तर अख्ख्या देशातली जनता येते आणि आपल्या साईबाबाचं दर्शन घेतात, घेतात की नाही? परंतु मधी काय बघितलं, तिथं गोमूत्र शिंपडायचं काम चाललं होत। अरे कशा करता, काय घडलं, का लोकांच्या भावना भडकवता, का महापुरुषांच्या बद्दल बदनामी करता, का महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद बोलता, बोलले नाही का? आज ज्यांची सत्ता आलेली कसे आमदार वागतात, काय बोलतात, फोनवर कशा पद्धतीने बोलतात, चुनचुन के मारूंगा, अरे कुणाला चुनचुन के मारूंगा, हे आताच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची वक्तव्य आहेत। सत्तेची नशा, सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये शिरलेली आहे, परंतु जनतेच्या मनात 50 खोके पण बसलेले आहेत। ते आमदार दिसले की लोकांना खोके दिसायला लागतात, ते आमदार दिसले की लोकांना गद्दार शब्द पुढे यायला लागतो, लागतो की नाही? तिथल्या मतदारांचा यांनी अपमान केला की नाही? अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का? त्याचाही विचार झाला पाहिजे। अरे मग त्यांच्या दमक होती तर काढायला पक्ष कुणी हरवलं होतं? या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे। महाविकास आघाडीचा आपण घटक पक्ष आहोत, महाविकास आघाडी आपली मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचंय, परंतु ते करत असताना तुम्हाला महत्व महाविकास आघाडीत केव्हा दिलं जाईल? तुमच्या जास्त ताकद तिथं असेल तर। याच्या आधी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा आपल्यापेक्षा जास्त असायच्या, आम्हाला बार्गेनिंग करता थोड्याशा लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची। आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालोय, कारण ते 44 आणि 54 आणि उद्धव ठाकरेंची सेना 56 होती, हे गणित आहे। त्याकरता समविचारी पक्षांनी एकत्र येऊन, मी कर्नाटकचं पण निवडणूक बघितली बारकाईनं, त्याच्यामध्ये जनता दल सेक्युलरची मतं ही घटली, भाजपची मतं आहेत तेवढीच आहेत, थोडासा 0.5% फरक झाला असेल, पण देवेगौडा साहेबांची कुमारस्वामीची मतं घटली, आणखी 10% मतं काँग्रेसकडे गेली, त्याच्यावर काँग्रेसची मतं एकदम वाढली आणि म्हणून काँग्रेसची संख्या 135 पुढे का काहीतरी 36 झाली, आणि भाजपला वाटलंही नव्हतं त्यांची एकदम 65 आली। हे सांगितलं तरी भाजपवाले म्हणतात बघा तिकडं मूल जालेम बारसे इथं टाकतायत, उदाहरण द्यायला काय हरकत आहे? आम्ही उदाहरण देतोय, बारसे घालत नाही। कोण म्हणते पोपट मेला, अरे पोपट मरू दे नाहीतर उडून जाऊ दे, काय आम्हाला घेणं देणं? त्याच्यामध्ये बेरोजगारांचं बोला, महागाईचं बोला, शेतकऱ्यांचं बोला, 50,000 रुपये शेतकऱ्याला कधी देणार ते बोला, हे तुम्ही आरेला कार्य म्हटलंच पाहिजे, अजिबात गपासून चालणार नाही। तुम्ही आक्रमक व्हा, तुमच्याकडे अनेक मुद्दे आणि त्याच्यामुळे ते मुद्द्याचा जरा अभ्यास करून आक्रमक व्हा, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे।
आज महागाई प्रचंड वाढली, त्या विरोधात आपण सर्वांनी संघर्ष केला पाहिजे। 70 रुपये लिटरचं पेट्रोल 110 रुपये पार केलं। आता डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात 400 रुपयाला गॅस सिलेंडर होता, तो 1100 रुपयावर गेला। त्याचा काही विचार होणार आहे का? नाही। आणि कुणाच्या काळामध्ये घडलेलं आहे याही गोष्टीचा विचार। आज रेल्वेचा विमानाचा प्रवास महागलाय। अहो, कधी कधी आम्हाला विमानाने जावं लागतं, परदेशामध्ये जायचं तिकीट कमी आहे, परंतु कधी कधी मुंबई ते दिल्ली विमानाचा दर जास्त असतो। ही अवस्था आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। आणि इंधन दरवाढीमुळे तर आपल्या सगळ्यांनाच महागाईला सामोरं जावं लागतं। अक्षरशः करोडो युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बेकार होऊन घरी बसलेत। महागाई बेरोजगारी सारखी आव्हानांच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा। आपण नुसती मत मागून चालणार नाही। मतदार बघणार आहे की तुम्ही संघर्ष त्यांच्या करता करता का, त्यांच्या करता रस्त्यावर येता का, आंदोलन करता का। हे राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांनी, जेव्हा भावाच्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून आपल्या भागामध्ये केलं पाहिजे। ओबीसीच्या आरक्षणाचे प्रश्नातली त्याच्या संदर्भात ते म्हणतात की आम्ही कोर्टात गेलो म्हणून निवडणुका लागत आहे। दादा तो कोठे? त्यांना आता जे सरकार आहे त्यांना विश्वास वाटत नाही की आता निवडणुका घेतल्या तर आपल्याला लोक निवडून देतील। कारण कसब्यामध्ये 28 वर्ष भाजपा निवडून देत आहेत, तिथं त्यांचा पराभव झाला। माझ्या चिंचवडमध्ये आपला आणि बंडखोराची मतं एकत्र केली तर भाजपापेक्षा जास्त मतं आपली होतात। स्थानिक स्वराज आपल्या बऱ्याचशा विधान परिषदेच्या जागा आपण लोकांनी जिंकलेल्या आहेत महाविकास आघाडीनं। आणि म्हणून त्यांना एक भीती आहे की लोकांच्या मनामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये राग आहे, या सरकारच्या विरोधामध्ये शीर आहे, आणि त्याच्यावर लोक आपल्याला नाकारतील। आणि मग आपल्या हातातल्या स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या तर त्याचा परिणाम लोकसभेवर होईल, लोकसभेचा परिणाम विधानसभेवर होईल। हे गणित आहे। म्हणून ते त्या निवडणुका काही ना काही कारण सांगून पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत। सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास बांधवांच्या आरक्षणासाठी आपण लढलो, ते काही चुकीचं केलं नाही। हसन मुश्रीफ साहेब असतील, छगन भुजबळ असतील, जितेंद्र आव्हाड असतील, धनंजय मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, आम्ही सगळ्यांनी त्याच्या संदर्भात का तर ओबीसीचं आरक्षणच ठेवलं नव्हतं, असं कसं झालं? सर्वसाधारणला तुम्ही जागा देणार, मागासवर्गीयांना जागा देणार, आदिवासींना जागा देणार, आणि एवढा मोठा वर्ग ओबीसींचा त्यांना जागा देणार नाही हे चालणार नाही। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण त्यांना आरक्षण मिळण्याच्या करता प्रयत्न केला। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी त्या मेळाव्याच्या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवली पाहिजे। देशाची एकता आणि अखंडतेला धोका त्या बाबतीमध्ये निर्माण झाला। तुम्ही बघा, परवा एक जण सापडला त्यांनी देशद्रोहाचं काम केलं की नाही? काय सगळेजण गप्प बसले? तो कुणाशी संबंधित आहे त्याची माहिती पुढे आली पाहिजे ना। आताच्या राज्यकर्त्यांच्या अंगलत एखादी गोष्ट आली की त्याला हातच लावत नाही। मित्रांनो, तुम्ही सांगा, ज्यावेळेस आपले राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक साहेब होते, त्यावेळेस नवाब मलिक साहेब त्या वानखेडे बद्दल काय सांगत होते? की त्याचं सर्टिफिकेट बोगस आहे, त्याने चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलेली आहे, त्याचं राहणीमान फार वेगळं आहे, हे सगळं सांगत होते। त्यावेळेस आताच्या राज्यकर्त्यांनी नवाबाईंना खोट्यात पाडलं, बदनाम केलं। आज त्यांच्यावर चौकशीच्या निमित्तानं त्यांना आत्मदे टाकून दिलंय। पण सीबीआयकडे चौकशी गेल्यानंतर सीबीआयनी काय सांगितलं त्यांच्याबद्दल? एक एक घड्याळाची किंमत किती आहे सांगितली, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचे फ्लॅट। त्यांनी त्या शाहरुख खानच्या मुलाला काही नसताना 2 का किती महिने आत्मदे दिलं टाकून, हे काय पद्धत आहे?
चूक जो करेल त्याला शासन करावं त्याबद्दल दुमत नाही, परंतु द्वेष भावनेतनं चिडीतनं हा उद्याच्याला आपल्याला जड जाईल। म्हणून जर कुणी एखाद्या पदाचा वापर करत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून त्यांची कारकीर्द जुन्या लोकांना आठवत असेल, वसंतदादांची आठवा, वसंतराव नाईकांची आठवा, शरदराव पवारांची आठवा, विलासराव देशमुखांची आठवा, कधी घडलं? परंतु आताच्या काळामध्ये काय घडते ते आपण बघताय। आम्ही सत्तेवर असलो तरी देखील आम्ही योग्य पद्धतीने वागलं पाहिजे, आणि आज जे सत्तेवर आहे ते पण सत्तेवर असताना त्यांनी योग्य पद्धतीनेच वागलं पाहिजे। परंतु मित्रांनो, त्याबद्दल आज दिसत नाही। लोकशाही व्यवस्था आणि राज्य घटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळ्या ठिकाणी चालला, हे गंभीर आहे। त्यामुळे लोकशाही आणि राज्य घटना टिकवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांची घटना, हे टिकवण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा लोकशाही विरोधी विचारांच्या विरोधामध्ये, शक्ती विरोधामध्ये ठामपणे उभा राहील, आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण अशा विचारांचा चुकीचा ठामपणे विरोध केला पाहिजे। ही पण गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगेन। संघर्षाशी आव्हानांशी लढणं महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा धर्म, देशासमोरचा राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या समोरचं आव्हान आहे असं समजून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मित्रांनो, त्याकरता मी अरुण डोंगरेंच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून मुश्रीफ साहेबांना सांगितलेलं होतं की आपण मेळावा घेऊ। शेवटी कार्यकर्त्यांना पण तुमचा जोश, तुमचा उत्साह वाढला पाहिजे, तुम्हाला पण माहिती मिळाली पाहिजे, आणि तुम्ही पण उद्याच्याला आपल्याला हे ध्येय गाठायचंच अशा प्रकारचा संकल्प करून आजचा मेळावा संपल्यानंतर आपल्या आपल्या भागामध्ये कामाला लागलं पाहिजे। बूथवाईज कमिट्या केल्या पाहिजे। नुसती मतदार यादी घेऊन बूथवाईज कमिट्या केलेल्या चालणार नाही। बूथवाईज कमिट्या करताना त्याचं नाव आणि नंबर, उद्या आम्ही त्याला नंबरवरून फोन करू, अरे बाबा तुझ्याकडे कुणी आमचं आलं होतं का, तू आमचा बूथ सभासद झालाय का, त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाहिजे हो झालोय, मला तुमच्या पक्षाची ध्येय धोरणं पटली, मी पक्षाचं काम करायचं ठरवलंय, असं त्यांनी आम्हाला अधिकारवाणीनं सांगितलं पाहिजे। प्रत्येक काय काय आता अजित पवार एवढा बडबडलाय, या यादी काढा वॉर्ड, याला घ्या, याला घ्या, द्या नावं, द्या नंबर, पाठवा, त्याला काही अर्थ नाही। तसलं कोणी पाठवलं तर त्याला घरीच पाठवेन। जबाबदारीनं ते काम करा, टंगळ मंगळ नाही चालणार। हे गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि कागलची जेवढी ताकद आहे ती ताकद आता बाहेर जरा कागलकरांनी पण जरा जावा ना वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, नुसतं करून नाही चालत। त्याच्यामध्ये एकटे मुश्रीफ साहेब, एकटे राजेश पाटील येऊन काय चालणार आहे बाबा? उद्या साहेबांनी ठरवलंच, सरकार आल्यानंतर 4 ते 5 आमदार असल्याशिवाय मंत्रीपद नाही, काय करणार आहे? सुना लावून फोटो करत बसावं लागेल। त्याच्यामुळं तुम्ही पण, तरुणांनी पण त्याच्या संदर्भामध्ये, युवकांचे पण वय काय झालेत काय नाही त्याचा मला माहिती नाही, त्या संदर्भात त्यांनी पण तरुण कार्यकर्ते पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे, आणि वेगवेगळ्या समाजाचे पाहिजे। आपण तर शाहू महाराजांच्या कोल्हापूर परिसरामध्ये राहतो आणि त्यांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, त्याच्यामुळं त्यांना साजेसच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या परिसरामध्ये झालं पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। राहिलेला मगाशी मला
भैया मानूंनी मला तर हा मुद्दा केपींनी पण आपल्या भाषणात काढलेला होता. पंतप्रधान कृषी ठिबक सिंचन योजनेचं अनुदान 22-23 मध्ये अनुदानाचं वाटप करण्यात आलं नाही. 21-22 तुलनेचं अनुदान वाटपाचं प्रमाण टक्केवारी अतिशय नगण्य आहे. अजिबात आताच्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाहीये. अक्षरशः आता कुणीतरी नाव घेतलं, कोण इथल्या पालकमंत्र्याचं काय नाव घेतलं नाही, दीपकचा कोण माणूस आहे काय? कामत कामत आता मला माहिती आहे कामत. आता तुम्हाला माहिती याचा अर्थ काहीतरी गडबड आहे का, पाणी मुरतंय का? असलेच प्रकार अनेक ठिकाणी चालू आहे. अक्षरशः बीपीसीचा पैसा कशा पद्धतीनं चाललाय, कुणाला देतायत, काय देतायत, कशाचा कशाला मागूच नाही. प्रचंड वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना विचारा कसा कारभार चाललाय आणि त्याची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागते. हे भ्रष्टाचारी सरकार आपल्याला घालवायचंय ही गोष्ट पण तुम्ही प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि जिल्हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसमय करून देण्याच्या करता आपण सगळ्यांनी जीवाचं रान करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. कोल्हापूरचा तसं बघितलं तर दक्षिण भागात आपण भक्कम आहे, परंतु सुरुवातीपासून पूर्व आणि उत्तर पश्चिम भागामध्ये आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे, संघटना मजबूत केली तरच उद्याच आपलं भविष्य उज्ज्वल राहणार आहे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. काय ते मतभेद असतील ते एकमेकांमध्ये मिटवून टाका. मतदारसंघ पुन्हा आपल्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये कसे येतील हे बघितलं पाहिजे. आणि हे बघत असताना आपली महानगरपालिकेमध्ये देखील ताकद वाढली पाहिजे. आपला आकडा हा घसरणार नाही याकरता पण प्रयत्न केला पाहिजे. मगाशी बोलत असताना मला वाटतं त्याच्यामध्ये आदिल फरासने सांगितलं तशा पद्धतीनं प्रसार माध्यमांचा विशेषतः सोशल मीडियाचा प्रभावी आणि संघटनात्मक पातळीवर वापर आपण केला पाहिजे. एकेकाळी माझ्या पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यानी दिलेलं होतं, पाठिंबा पवारसाहेबांना दिलेला होता, तो परत मिळवायचा असेल तर कामाला लागा, झोकून द्या. पूर्वी एवढ्याच विधानसभेच्या जागा आपल्याला हव्या असं कार्य करा. कुठं वाद असतील तर ते मिटवा. आपल्याच तालुक्यापुरतं बघायचं सोडा. संपूर्ण जिल्ह्यात पक्ष वाढेल अशी ताकद एकमेकांना कागदकरांनो द्या. देशात आणि राज्यात सध्या जे काही चाललंय ते आताच्या जनतेला बिलकुल आवडत नाही, आवडलेलं नाही असं लोकांशी बोलताना जाणवत आणि हे आम्हाला लोक सांगतात. याही गोष्टीचा विचार तुम्ही करा. पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारांच्या बरोबर जनता आहे, ते संघटनेबरोबर कसे येतील हा प्रयत्न माझ्या राष्ट्रवादीच्या सच्च्या कार्यकर्त्यांनी, माझा जो कणा आहे कार्यकर्ता, त्यांनी बघितलं पाहिजे. गावोगावी संघटना कशी वाढेल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि पहिले दिवस आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामाला लागलं पाहिजे. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर 12 तालुक्याचा आढावा घेताना बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक तालुका अध्यक्षांना तशा सूचना आणि इतर पण सेलच्या प्रमुखांना तशा प्रकारच्या सूचना करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.